रसिको नमस्कार। दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक महेंद्र कदम यांचं कादंबरी लेखन या विषयावरील चर्चासत्राचं आयोजन दिनांक 19 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सोलापुरातल्या निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झालं। या चर्चासत्रात धूळ पावलं या कादंबरीवर निबंध वाचन केलं प्राध्यापक डॉक्टर केदार काळवणे यांनी आणि चर्चक म्हणून प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब गव्हाणे यांनी आपले विचार मांडले। सन्माननीय विचारमंच मंचावर उपस्थित असणारे या चर्चासत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे सर, डॉक्टर महेंद्र कदम यांच्या दोन कादंबऱ्यांच्या संबंधी निबंध वाचन करणारे शिंदे सर, रफिक सुरज सर, त्यासोबतच चर्चक आणि उपस्थित सर्व साहित्य रसिक मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर मला वाटलं माझा नंबर सुरुवातीला असेल, परंतु चोरमारे सरांनी शेवटी मला टाकलेलं आहे। धुळपावलं ही पहिली कादंबरी आहे आणि पुन्हा या चर्चासत्राच्या निमित्ताने या कादंबरीच्या वाट्यालाही इथं शेवटी चर्चा जी आहे ती आलेली आहे। ही महत्त्वाची कादंबरी आहे आणि त्या कादंबरीच्या निमित्ताने माझी काही निरीक्षणं जी आहे ती सूत्ररूपानं मी आपल्यासमोर ठेवणार आहे। धुळपावलं ग्राम राजकारणाचे समकालीन वास्तव या शीर्षकाचा निबंध मी आपल्यासमोर ठेवतो आहे। महेंद्र कदम हे मराठी साहित्यात समीक्षक, भाषा अभ्यासक आणि कवी कथा कादंबरीकार म्हणून सर्वपरिचित आहेत। त्यांच्या समीक्षेला सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्याची विचार चौकट आहे। लोकसाहित्य, बोलीशास्त्र आणि शैली वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी केलेले साहित्य वाचनही महत्त्वपूर्ण ठरलेले आहे। कृषी केंद्रित समाजजीवन आणि संस्कृती हे त्यांच्या सर्जनशील साहित्य निर्मितीचे आशयकेंद्र आहे। ग्रामीण संवेदनशीलतेतून त्यांनी लिहिलेल्या कविता कथा कादंबरीने मराठी साहित्य वर्तुळात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेली आहे। कादंबरी लेखनाची भूमिका विशद करताना ते म्हणतात, कादंबरी लेखन हे सांस्कृतिक हस्तक्षेपाचे महत्त्वाचे हत्यार आहे। त्या त्या काळाचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास अधोरेखित करणारा हा वाङ्मय प्रकार आहे। कादंबरीतून वंचित शोषितांचा इतिहास प्रकट होत असतो। या भूमिकेला सुसंगत असाच आशय त्यांच्या कादंबऱ्यामधून प्रकटलेला आहे। धूळ पावलं ही त्यांची पहिली कादंबरी। वर्तमान गाव आणि त्यातील राजकारण जातकारणाने विदीर्ण झालेला, भयभीत झालेला सर्वसामान्य माणूस या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे। आगळ ही त्यांची दुसरी बहुचर्चित कादंबरी। या कादंबरीनेच त्यांना कादंबरीकार म्हणून ओळख प्राप्त करून दिली। आगळमधून त्यांनी समकालीन समाजवास्तवाचा लेखाजोखा मांडलेला आहे। सोलापूर आणि परिसराचा भाषिक प्रदेश कवेत घेत ही प्रयोगशील कादंबरी साकारली आहे। मकरंद सराटे या पात्राचे अनुभव विश्व प्रकट करत आकारलेली ही कादंबरी वर्तमान माणसासमोरील पेच आणि ग्रामीण अर्धनागरी जगाच्या पडझडीची गोष्ट मुखरित करते। तनस ही त्यांची तिसरी कादंबरी। आशय आविष्काराच्या अनेक शक्यता या कादंबरीने आजमावलेल्या आहेत। जागतिकीकरणानंतर बदललेल्या भारतात सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचे कसे तनत झाले हा आशय घेऊन बदललेल्या वर्तमानातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कौटुंबिक, पर्यावरणिक पडझडीचा आलेखपट ही कादंबरी मांडते। या ठिकाणी धूळ पावलं या कादंबरीसंबंधी माझी काही निरीक्षणं मी आपल्यासमोर ठेवत आहे। धूळ पावलं ही कदम सरांची पहिली कादंबरी असली तरी पहिल्यापणाच्या कोणत्याही खुणा या कादंबरीत सापडत नाही किंवा दिसत नाही। आशय अभिव्यक्तीच्या अटीव एकजीवीकरणातून या कादंबरीचा रूपबंध घडला आहे, त्यामुळे एक कलाकृती म्हणून तिला एक नेटके स्वरूप प्राप्त झाले आहे। नवोदोत्तर खेड्याला नासवून टाकणाऱ्या राजकारण या विषयाला केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी आकारलेली आहे। समकालीन ग्रामवास्तव घडविण्यात राजकारण आणि नव्या राजकीय व्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे। या व्यवस्थेतील ताणेबाणे आणि तिची पोलखोल ही कादंबरी करते म्हणून ती मला महत्त्वाची वाटते। या काळात ग्रामीण राजकारणावर लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांपेक्षा ही कादंबरी समकालीन वास्तवाला अधिक चांगल्या प्रकारे भिडलेली दिसते असं माझे निरीक्षण आहे। असे असले तरी ही कादंबरी मराठी कादंबरीमध्ये दुर्लक्षित राहिली असे मला वाटते। असे का झाले तर त्याचं कारण कदाचित आपलं जे एक सांस्कृतिक राजकारण आहे ते सुद्धा असू शकतं। धूळ पावलं ही समकालीन कादंबरी आहे। आपल्याकडे समकालीन ही जी संकल्पना आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं वापरली जाते, तर समकालीन हा
कालवाचक आणि विशिष्ट काळाचा निर्देश करणारा असा शब्द आहे. या समकालीन शब्दाला वेगवेगळ्या प्रकारे या शब्दाचा विचार किंवा या संकल्पनेचा विचार करता येऊ शकतो. परंतु एका विशिष्ट कालखंडात समांतरपणे जे लेखन अस्तित्वात असते त्याला आपण समकालीन म्हणूया. प्रामुख्याने आजचा काळ म्हणजे 90 नंतरचा काळ म्हणजे समकालीन काळ असं मी या निबंधामध्ये गृहीत धरलेले आहे. 90 नंतरचे सर्वच साहित्य समकालीन ठरत नाही ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण ज्या काळात लिहितो त्या काळाचे भान लेखक प्रकट करत नसेल तर ते समकालीन ठरत नाही. जे साहित्य आपल्या काळाबद्दल आणि काळाचं विश्लेषण करणारं स्टेटमेंट करतं ते साहित्य समकालीन ठरत असतं. वसंताबाजी डहाके लिहितात, समकालीन साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळाबरोबर आहे, ज्या काळात ते निर्माण होत असते त्या काळाचे प्रतिबिंब त्यात आहे, त्या काळातील विचार जाणीवा मते त्या साहित्यातून व्यक्त होतात, असे साहित्य म्हणजे समकालीन साहित्य. या दृष्टीने मला धूळपावलं ही कादंबरी समकालीन वाटते. तिच्यामध्ये खेड्यातील आजच्या काळातील राजकारणाचे आणि राजकारणाने उसवलेल्या माणसांचे प्रतिबिंब प्रकट होते. नवोदोत्तर ग्रामीण जीवनाच्या वास्तवाला आकार देण्यात राजकारणाचा मोठा वाटा आहे. खेड्यातील सर्व प्रकारच्या घटितांशी राजकारणाचा संबंध आहे. जन्म, मृत्यू, जात, धर्म, खाणंपिणं, नातीगोती, भावकी, सुखदुःख अशा अनेकविध अंगाला स्पर्श करत राजकारणाने आजचा समकाल घडवलेला आहे. आणि नेमकं या सगळ्या राजकारणाने घडवलेल्या भवतालाला ही जी कादंबरी आहे ती कादंबरी हात घालते आणि या राजकारणाबद्दलचं काही एक स्टेटमेंट करू पाहते. म्हणून ती कादंबरी समकालीन आहे. धूळपावलं ही बहुपदरी वास्तवाचं आविष्करण करणारी कादंबरी आहे. मराठीमध्ये वास्तववादी कादंबरी लेखनाची मोठी परंपरा आहे. परंतु सरधोपट वास्तव मांडण्याची वृत्ती मोठ्या प्रमाणात दिसते. जे पाहिलं ते रचलं अशा प्रकारची एक वृत्ती मराठीत आहे. पृष्ठस्तरीय वास्तवाला असणाऱ्या अनेकविध कंगोऱ्यांसह त्यामागील कार्यरत व्यवस्थांचाही सूक्ष्म शोध कादंबरीकाराने घेतला तर ती कादंबरी मूल्यवान ठरते. वास्तव या संकल्पनेत बाह्य जगताचे वस्तुनिष्ठ चित्रण, समाजातील पीडित आणि शोषित वर्गाचे चित्रण, पात्रांच्या मनातील वैचारिक आणि भावनिक कलह, आपल्या भोवतीच्या जीवनाची समग्रता आणि एक समग्र लक्षी दृष्टिकोन यांचा अंतर्भाव होतो. या दृष्टीनं धूळपावलं ही कादंबरी महत्त्वाची मला वाटते. या कादंबरीतून येणारे राजकारण किंवा त्याचं जे वास्तव आहे ते सरदोपट नाहीत, त्यात एक समग्र लक्षी दृष्टिकोन आहे. राजकारणाला चिकटलेल्या सर्व संदर्भांना उजागर करत ही कादंबरी साकारते. व्यक्तीने समूहातील राजकीय व्यवस्थेचा तळशोध घेते. विविध राजकीय वृत्तीप्रवृत्तीची माणसे, त्यांच्या वर्तनाची कारणे, त्यांच्या वर्तनाचा व्यवस्थेवर झालेला परिणाम, राजकारणाने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक आदी व्यवस्थांवर टाकलेला प्रभाव याची एक समग्र लक्षी दृष्टिकोनातून चिकित्सा आणि त्या वास्तवाच्या पाठीमागचं एक वास्तव जे आहे, बहुपदरी वास्तव जे आहे ती ही कादंबरी साकारते. धूळपावलं ही जागतिकीकरणाने घडवलेल्या राजकीय वास्तवाचं चित्रण करणारी कादंबरी आहे. जागतिकीकरणातून आलेल्या नव्या भांडवली व्यवस्थेने ग्रामीण जीवन कोलबडून पडले. या प्रक्रियेतून ग्रामीण परिसरात पृष्ठस्तरीय आधुनिकता अवतरली. परंतु गावगाडा मात्र आतून पोखरला गेला. अनेकविध कारणांनी या काळात भारतीय शेतकरी दरिद्री बनत गेला. त्यातून हदबलता निर्माण झाली. परिणामस्वरूप देशात आणि महाराष्ट्रात 1990 नंतर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे या काळातील दहक आणि भीषण वास्तव आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण, राजकारणाचे विकृतीकरण आणि त्यातून वाढलेला जातीय संघर्ष, शासकीय योजनेतून होणारे शोषण, दुष्काळाने होरपूळ निघालेला ग्राम इलाका, अशा अनेकविध आसमानी सुलतानी कारणांनी नवोदोत्तर ग्रामीण जीवन कोलमडून पडले. त्यातून आत्महत्यांसारखे भीषण वास्तव समोर आले. या काळात ग्रामीण जीवन झपाट्याने बदलले. हा बदल भौतिक आणि अभौतिक स्वरूपातील आहे. या बदलाने ग्रामीण जीवनातील मूल्यव्यवस्थेवर आघात केला. यासह अनेकविध कारणाने या काळातील ग्रामजीवन कमालीचे बदलले. या बदललेल्या सगळ्या भोवतालाचे संवेदन धूळपावलंमध्ये आपल्याला दिसतं. या धूळपावलंमध्ये डोंगरे सर नावाचं एक पात्र आहे. ते पात्र या जागतिकीकरणाबद्दल असं म्हणतं की असं बघ धनंजय, आता जागतिकीकरणाने झपाट्याने वेग घेतला आहे. सेवा क्षेत्रांचे आक्रमण वाढते. कोणतीही सेवा मागा, आम्ही तुमच्या दारात हजर. मग माणूस दरवाजा उघडतो, एक एक गोष्ट घरात घेतो. अगोदर टेप, नंतर TV, पुढे तो रंगीत झाला, मग फोन, आता मोबाईल, केबल, DVD, संगणक आणि इंटरनेट, सगळं काही दारातनं घरात आलं. मग त्यांनी हातपाय पसरले, तुमच्या खिशात हात घातले.
खिसा रिकामा केला, कोपऱ्यात पाय गेले, जागा कमी पडली, मग तुम्ही बंगले उठवू लागला, त्याचे गुलाम झाला। आता कितीही महागाई वाढो त्यांचा वापर बंद होत नाही, तुमचा दर्जा सांभाळण्यासाठी हे सहन करावं लागतं। मला वाटतं हे जागतिकीकरणाबद्दलचं या कादंबरीतून आलेलं अत्यंत महत्त्वाचं भाष्य डोंगरे सरांच्या माध्यमातून कदम सरांनी केलेलं आहे। धूळ पावलं ही जी कादंबरी आहे ही समकालीन जे ग्रामीण राजकारण आहे, मग ते कारखाना असेल, सोसायटी असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत निवडणूक असतील, त्या निवडणुकीतील डावपेच असतील, म्हणजे अगदी गटारीपासून ते पाण्यापासून ते शेवट शेताच्या वाटेपर्यंतचे अनेक प्रश्न असतील, जात पोटजात भावकी वाडी वस्ती दलित वस्ती यांच्या अनुषंगाने खेळले गेलेले राजकारण, निवडणुकीतील पळापळ पळवापळवी फोडाफोडी जेवणावळी, मतदानासाठी होणारा पैशाचा वापर, विकास योजनांचे केले जाणारे राजकारण, शासकीय योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि या सर्व व्यवस्थेत सर्वसामान्य माणसाचे होणारे शोषण धूळ पावलामधून प्रकट होतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा या कादंबरीतून ठळक होतो, तो म्हणजे राजकीय राजकारणातील जो जातीय संघर्ष आहे तो जातीय संघर्ष या कादंबरीमध्ये आलेला आपल्याला दिसतो। दोन उदाहरणं त्या या कादंबरीतली अशी आहे की धनगर समाजाच्या विराट मेळाव्याचे काही पोस्टर्स जे आहेत ते धनगर समाजाची मुलं लावतात आणि ती लगेच काढली जातात। जे गावातली जी वर्चस्ववादी एक जात आहे ती पोस्टर्स काढते। दुसरी गोष्ट अशी आहे की ॲट्रॉसिटी कायदा जो आहे त्या कायद्याचा गैरवापर कसा होतो ते सुद्धा या कादंबरीमध्ये फार चांगल्या पद्धतीने आलेलं आहे। म्हणजे ज्याच्यावर ॲट्रॉसिटी केली आणि ज्यानं करायला लावली ते दोघंही एकाच जातीचे आहे, तर ते फार चांगल्या पद्धतीने या कादंबरीनं ते वास्तव जे आहे, कारण हा एकूणच महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणातला फार कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। तर असं जात वर्चस्व जात मानस आणि जातीतला फोलपणासुद्धा या कादंबरीनं ठळक केलेला आहे। त्यानंतर राजकारणातली जी एक सरंजामी वृत्ती आहे त्या वृत्तीला सुद्धा अधोरेखित करण्याचा प्रयत्न या कादंबरीनं केलेला आहे। म्हणजे गावामध्ये तीन पार्ट्या आहे, तिन्ही पार्ट्या देशमुखांच्याच आहेत आणि त्यांच्याच हातामध्ये पिढ्यानपिढ्या सत्ता आहे, तरीही ते स्वजातीचं कशा पद्धतीनं शोषण करतात हे या कादंबरीमधून अगदी चांगल्या पद्धतीनं ठळक झालेलं आहे। त्यानंतर दुष्काळ जो आहे की मराठीमध्ये दुष्काळ हा अनेक कादंबऱ्यांना हाताळलेला आहे, परंतु या कादंबरीमध्ये आलेला जो दुष्काळ आहे हा दुष्काळ राजकारणाच्या अनुषंगाने येताना आपल्याला दिसतो। म्हणजे दुष्काळासारखं अत्यंत भीषण संकट गावावर आलेलं आहे आणि असं संकट आलेलं असताना त्या दुष्काळातसुद्धा माणसाला राजकारण सुचतं आणि या दुष्काळातसुद्धा माणसांची कशी अडवणूक केली जाते, माणसांचं कसं रक्त पिलं जातं हे या कादंबरीनं ठळक केलेलं आहे। तर दुष्काळाच्या निमित्तानं मग जनावरं असतील, चारा पाण्याचा प्रश्न असेल, अन्नाचा असेल, पाण्याचा असेल, अशा सगळ्या प्रश्नांची चर्चा या कादंबरीमधून आलेली आहे। त्यासोबतच शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार असेल, बेकारी जी आहे त्या बेकारांचा प्रश्न असेल, किंवा एक गावाकडे आता असं झालेलं आहे की मुलांनी शिक्षण घेतलेलं आहे, नोकरी नाही आहे, परंतु नोकरी नसल्यामुळे ते शेतातसुद्धा कामाला जात नाही, शेताकडेसुद्धा जात नाही, तर गावामध्ये अनेक उचापती अनेक भानगडी जे आहे ते करताना आपल्याला दिसतात। म्हणजे आजसुद्धा प्रत्येक गावामध्ये असे बेकारांचे तांडे जे आहे ते आपल्याला दिसतात आणि तो प्रश्न जो आहे तो प्रश्न याच्यामध्ये या कादंबरीमधून अधिक चांगल्या पद्धतीनं आलेला आहे। त्यानंतर शेतकरी आत्महत्या हा अत्यंत चिंतनाचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे, त्याच्या अनुषंगानं काही एक चिंतन इथं आलेलं आहे। खेड्याचं जे एक सांस्कृतिक विश्व जे आहे, तमाशा असतील, कीर्तन असेल, किंवा एक आड आणि आडाचा दगडी कट्टा या कादंबरीत आलेला आहे, तर अशा काही सांस्कृतिक खुणा ज्या आहे त्यासुद्धा या कादंबरीतून आलेल्या आहे। संवाद आणि सामूहिकतेचं हरवत जाणं ही गोष्टसुद्धा या कादंबरीतून अधिक ठळक झालेली आहे। नवी नव्वदोत्तर काळामध्ये एक ढाबा संस्कृती आलेली आहे, तोसुद्धा भाग याच्यामध्ये आलेला आहे। भ्रष्टाचाराचा उल्लेख मी केलेला आहे। या कादंबरीतला आबा नावाचं एक कॅरेक्टर आहे, पात्र आहे, ते असं म्हणतं रिकाम्या पोटाने राजकारण चालत नाही, आपलं बी पोट भरलं पाहिजे। म्हणजे ही जी एक अगोदरच्या प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याची जी एक वृत्ती होती ती वृत्तीच या काळामध्ये हरवत चाललेली आहे, तर तो सुद्धा भाग याच्यामध्ये आहे। यानंतर कोणत्याही कादंबरीचे कथानक पात्रांच्या आधारे विकसित होत असते, कादंबरीतील पात्रेच कादंबरीला कादंबरी पण देत असतात। कादंबरी लेखकाने पात्रांचे व्यक्तिमत्व किती सामर्थ्यशीलपणे रेखाटले यावरही कादंबरीचे मूल्य ठरत असते, त्यातूनच कादंबरीला सजीवता येत अनुभव जिवंतपणाने साक्षात होत असतो। कादंबरी आणि लोकशाही या दीर्घ लेखात मॅनेजर पांडे लिहितात
चांगल्या कादंबरीत प्रत्येक पात्राचा दृष्टिकोन व स्वर याचं स्वतंत्र स्थान असतं. त्यातूनच त्या त्या पात्राचं मनुष्यत्व व त्याने लावलेला जगण्याचा अर्थ जन्म घेत असतो. या मतानुसार धुळपावलंमधील सर्व पात्रांचा दृष्टिकोन आणि स्वर यांचे स्थान नेमकेपणाने महेंद्र कदम यांनी ठळक केले आहे. या कादंबरीतील प्रत्येक पात्र आपापला स्वतंत्र दृष्टिकोन घेऊन जगण्याचा अर्थ लावत कादंबरीचे कथन मूल्यवान करत जातो. म्हणजे बघा, तोंडाने फटकळ पण बेरकी राजकारणी आबासाहेब असतील किंवा गोड बोलून डाव साधणारा रामभाऊ असेल, गोड बोलणार पण कुणी चुकला तर त्याचा उद्धार करणारा पंडितराव असेल, उपसरपंच असणारा रावसाहेब असेल, आरक्षित पदावर सौ भागाबाई खंडाळे नावाची सरपंच असेल. आणि दुसरा एक मुद्दा या कादंबरीतून पुढे आलेला आहे की आपल्याकडे स्त्रियांसाठी सरपंच हे पद आरक्षित झाल्यानंतर ती सरपंच स्त्री नसते, तिचा नवरा असतो. आणि त्याला फार सुंदर नाव दिले, सेकंड असं नाव कदम सरांनी इथं दिलेलं आहे की तो सेकंडच कशा पद्धतीनं तो गावाचा कारभार जो आहे तो करतो. तर ते कॅरेक्टर असेल, मूळचा MSc ॲग्री आणि शेतामध्ये प्रयोग करणारा आणि गावाचा प्रामाणिकपणे विकास झाला पाहिजे यासाठी धडपडणारा विकास शिंदे असेल, रमेश बारबोले असतील किंवा डोंगरे सर असतील, छोटी व्यक्तिरेखा आहे नजीरभाईची तर ती असेल, आणि जे मुख्य पात्र आहे धनुष शेळके की जो कारागीर म्हणून काम करतो, पत्रकार आहे, लेखक होऊ पाहतो, ग्रंथपाल म्हणून सुद्धा काम करू पाहतो, आणि मुख्य म्हणजे तो परिवर्तनवादी विचाराचा आणि समाज हितकारक घडू पाहणारा, वाचनासाठी शिक्षणासाठी धडपडणारा, गाव बदलासाठी झटणारा आणि इतरांना शहाणं करण्याचा ध्यास घेतलेला जो तरुण आहे. तर असे हे जे सगळे पात्र आहे या पात्रांना जे एक व्यक्तिमत्व सरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्या पात्रांनी या कादंबरीचं कथानक जे आहे ते तोलून धरलेलं आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या अभिन्नत्वातून तसेच राजकीय वास्तव आणि कलात्मक सेंद्रियत्वाच्या समतलातून या कादंबरीचा आकृतीबंध घडला आहे. वास्तवाला कादंबरी रूप देताना आशयाच्या गरजेतून कादंबरीचा रूपबंध घडायला हवा. तसा घडलं तरच ती कलाकृती श्रेष्ठ ठरत आपल्या परंपरेचा विकास विस्तार करते, नव्या आविष्कार शक्यतांना जन्म देते. तशा शक्यता या कादंबरीत आहेत. सोलापुरी बोलीचा खास अनवट आविष्कार हा महेंद्र कदम यांच्या सर्वच कादंबऱ्यांचा मूलभूत विशेष आहे. याही कादंबरीची भाषा सोलापूरच्या भूवैशिष्ट्यांचे संचित घेऊन अवतरलेली आहे. तृतीय पुरुषी प्रमाण बोलीतील निवेदन आणि संवादासाठी बोलीचे उपयोजन महेंद्र कदम यांनी केलेले आहे. त्यामुळे कदम जी गोष्ट सांगू पाहत आहेत ती प्रवाही झालेली आहे. भाषेच्या गोडव्यामुळेही ही कादंबरी लक्ष वेधून घेते. एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नसती अशा प्रकारच्या म्हणी वाक्प्रचाराच्या अचूक वापरातून अनुभवार्थ सजीव करत अर्थपूर्ण करणे हाही गुण महेंद्र कदम यांच्या कादंबरी लेखनात दिसतो. आशयाला प्राप्त झालेली चिंतनशीलतेची परिपक्व जोड आणि सामाजिकतेबद्दलची पात्रगत सूक्ष्म निरीक्षणे यामुळे त्यांच्या कादंबरी लेखनाला वजन प्राप्त होते. संवादातील मार्मिकता, शब्दनिवड, तपशिलाची सप्रमाणता, प्रसंगाची मांडणी, क्रम यातील संगती, वैचारिकता, चित्रमयता, चित्रदर्शी घटनाप्रसंगाची मांडणी, पात्रांच्या व्यक्तिमत्वाची नेमकी उभारणी आणि एकंदर कथानकाच्या बांधणीतून साकारलेली परिणामकारकता यामुळे हे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. ही कादंबरी महाराष्ट्रातील नवोदोत्तर गाव राजकारणाचे प्रातिनिधिक कथन आहे. ती गावपातळीवरील राजकारणाचे सूक्ष्म पदर ताकदीने रेखाटते. आशयात वास्तव कल्पिताचे संतुलन आणि अभिव्यक्तीत असलेल्या प्रवाहीपणामुळे ही कादंबरी रचनेच्या दृष्टीनेही गोळीबंद झालेली आहे, म्हणून ती वेगळी ठरते. शेवटी एक मुद्दा मला मांडायचा आहे की या कादंबरीचं ब्लर्ब आहे आणि ते असं आहे की वर्तमान जगण्याचं गाव समजून घेताना अधिकच उसवत चाललेला धनु शेळके टाके घालीत पुन्हा पुन्हा स्वतःला शिवत जातो. राजकारण आणि जातकारण याच्यातच अडकून पडलेल्या व सबंध मानवाला दिवाळखोरीत काढू पाहणाऱ्या वर्तमानाला सामोरं जाताना तो अधिकच भयभीत आणि एकाकी बनत जातो. तरीही दुष्काळातसुद्धा तगून राहण्याच्या व उगवून येण्याच्या वृत्तीतून संभ्रमित वर्तमानाला प्रतिक्रिया देताना कॉमन मॅनच्या आतल्या आवाजाला तो जागे करतो आणि मग संवादच आटत चाललेल्या आजच्या युगात संवादाच्या सामर्थ्याने वास्तवाला प्रतिक्रिया देत जाताना त्याची धूळ पावलं आकारला येतात. ही पावलं ठेचाळतात, रक्ताळतात, मोडून पडतात, मात्र बीजारोपण करतात. तर हे जे ब्लर्ब आहे, हे ब्लर्ब जो धनु शेळके आहे त्याच्यावर फोकस करणार आहे. म्हणजे ही कादंबरी धनु शेळकेच्याच भोवती गुंफलेली आहे की काय असं या ब्लर्बमधून सूचित होतं. परंतु मला तसं वाटत नाही. ही जी कादंबरी आहे ही कादंबरी कॉमन मॅन आणि जो सरंजामदार आहे यांचा संघर्ष चित्रित करणारी ही कादंबरी आहे. ही कादंबरी जेवढी धनु शेळकेची आहे तेवढीच ही कादंबरी आबाची सुद्धा आहे, रामभाऊची सुद्धा आहे, पंडितरावची सुद्धा आहे, रावसाहेबची सुद्धा आहे आणि विकास शिंदे, भागाबाई खंडाळे
आणि सेकंड यांची सुद्धा आहे. कारण तटस्थपणे ही कादंबरी ब्लर्ब बाजूला ठेवून जर वाचली तर आपल्या असं लक्षात येतं की या ही जी पात्र आहे ही या पात्रांना सुद्धा तेवढी स्पेस या कादंबरीमध्ये आहे. म्हणजे एकच एक नायक असं या कादंबरीचं नाही, असं एक माझं या निमित्ताने निरीक्षण आहे. शेवटी कोणतीही कलाकृती असली तर कोणत्याही कलाकृतीचं वाचनीयता हे एक मूल्य असलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे एखादी कलाकृती घेतली ती वाचू वाटली पाहिजे. ही कादंबरी मला बोलायचं आहे लिहायचं म्हणून नाही, परंतु मी एका बैठकीमध्ये वाचून संपवलेली आहे. म्हणजे ती वाचू वाटली पाहिजे, नाहीतर मी उत्सुकतेनं झोपलो. कादंबरी घेतली की झोपच यायचं काम आहे, म्हणजे उत्सुकता कशाला, झोपच यायचं काम आहे. तर अशा पद्धतीनं आपण कलाकृती कुणासाठी लिहितो आहे, कलाकृतीचं नेमकं प्रयोजन काय, लेखकानं लिहून मुक्त झाला रित झाला ठीक आहे, परंतु वाचन ही सुद्धा गोष्ट आहे आणि म्हणून ती वाचली पाहिजे की वाचू वाटली पाहिजे. तर हा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे. मला वाटतं वाचनीयतेच्या दृष्टीनं धूळ पावलं ही अत्यंत उत्तम कादंबरी आहे. मला दोन मुद्दे या निमित्तानं एकूणच कदम सरांच्या सगळ्या कादंबऱ्यांबद्दल मांडायचे आहे. ते असे आहेत की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि ग्रामीण जीवन यांचा फार जवळचा संबंध आहे आणि ग्रामीण साहित्य हे महात्मा फुल्यांच्या किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य विचार यांच्या प्रेरणेनं किंवा ती प्रेरणा या साहित्याच्या मुळाशी आहे असं बोललं गेलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं आपण ग्रामीण साहित्य जर तपासून बघितलं तर 1990 नंतर महात्मा फुलेंनी ज्या शोषणाच्या वाटा उघड केलेल्या होत्या किंवा ज्या शोषणावर फोकस केलेला होता ते शोषण कथा कादंबरीकार आणि कवींना तर अजूनही सापडलेलं नाही ते, परंतु कथा आणि कादंबरीकारांना जे सापडलं त्यात कदम सरसुद्धा एक आहेत. म्हणजे महात्मा फुलेंच्या प्रेरणेनं कथा कादंबरी लिहिणारं महेंद्र कदम हे सुद्धा इतरांच्या बरोबर एक नाव आहे. हा एक मुद्दा मला इथं मांडायचा आहे. आणि कोणत्याही लेखकाचं लेखन आपण समजून जेव्हा घेतो तेव्हा त्या लेखकाची वैचारिक भूमिकासुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. कदम सरांच्या तिन्ही कादंबऱ्या जर मी वाचलेल्या आहे, तिन्ही कादंबऱ्या जर तुम्ही काढल्या तर त्याच्यामध्ये एक प्रबोधन करणारं पात्र असतं बघा. जसं सारिपुत्र सरांनी सांगितलं की ज्या इटालिक पद्धतीनं तनसमध्ये आलेलं आहे, तर ती पात्र काय करतायत, तर तुम्हाला भारतीय संविधान आणि फुले शाहू आंबेडकर यांनी जे विचार दिलेले आहे किंवा शिव फुले शाहू आंबेडकर यांनी जे विचार दिलेले आहे यांनी जो एक माणूस केंद्रस्थानी ठेवून व्यवस्था उभी करण्याचा जो एक विचार आपल्या समोर मांडलेला आहे तो सगळा विचार आहे तो तिन्ही कादंबऱ्यांमधून समोर येताना दिसतो. तुम्ही तिन्ही कादंबऱ्या बघा, याच्यामध्ये धनु शेळके असेल तो सुद्धा काहीतरी प्रबोधन करतो, डोंगरे सर नावाचं एक कॅरेक्टर आहे ते सुद्धा ते करतं. तर या पद्धतीनं या कादंबऱ्या जर समजून घ्यायच्या असतील तर कदम सरांची जी एक वैचारिक भूमिका जी आहे म्हणजे त्यांच्यातला विचारवंत जो आहे तो विचारवंत सातत्यानं या कादंबऱ्यांमधून डोकावत असतो. या निमित्तानं मला कदम सरांच्या कादंबरीवर एक बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. नानासाहेब गव्हाणे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सरांची आता मुलाखत संपायला हवी होती याचं भान मला आहे. विजय सर किती वेळ आहे माझ्याकडं? 3 मिनटं. तर 3 मिनटामध्ये धूळ पावलं वाचल्यानंतर जे काही माझ्या मनात उमटलेलं ती निरीक्षणं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिल्यांदा मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की डॉक्टर महेंद्र कदम हे कादंबरी या साहित्य प्रकाराचे अभ्यासक आहेत. त्यांच्या PhD संशोधनाचा विषय कादंबरी हा राहिलेला आहे आणि म्हणून धूळ पावलामध्ये कादंबरीकार महेंद्र कदम यांच्या संदर्भात आपल्याला एक महत्त्वाचं या ठिकाणी निरीक्षण असं नोंदवावं लागतं की पहिली कादंबरी असूनही नवखेपणाच्या कुठल्याही खुणा ही कादंबरी वाचत असताना आपल्याला जाणवत नाहीत. हे या लेखकाचं सगळ्यात महत्त्वाचं विशेष या ठिकाणी मी नोंदवतो. जसं आता केदार सरांनी सांगितलं किंवा सुरुवातीच्या बीजभाषणात आसाराम लोमटे सरांनी सांगितलं की धूळ पावलामध्ये वैयक्तिक जीवन संघर्ष येतो. धनंजय शेळके जो आहे तो वर्तमान जगण्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि समजून घेत असतानाच तो गाव समजावून घेतो आहे. गावातलं समाजकारण, समाजव्यवस्था, राजकारण, त्याचबरोबर जातकारण देखील समजून घेतो आहे. आणि धनंजय जो आहे त्याला परत कौटुंबिक पातळीवरती कुटुंबाच्या स्तरावर
कुटुंबातल्या ज्या काही वाटण्या झालेल्या आहेत त्या वाटण्यांमुळे कुटुंबातल्या अंतर्गत कलहाची एक वाळवीसुद्धा या ठिकाणी त्याला पोखरते आहे आणि त्याचे पडसाद त्याच्या मनावर अंतर्मनावर कादंबरीवर आपल्याला जाणवत राहतात. त्याचबरोबर आत्ता जसं सरांनी सांगितलं की दुष्काळाची पार्श्वभूमी कादंबरीत आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या दुष्काळाचं स्वरूपसुद्धा अत्यंत विदारक आहे की दुष्काळ आहे गावामध्ये पण गावातल्या राजकारणामुळे दुष्काळाची कामं रोजगार हमी योजनेची कामं जी आहेत ती बंद पडलेली आहेत आणि ती कामं कुठल्याही परिस्थितीत सुरू झाली पाहिजेत यासाठी तरुणांचे जे चाललेले प्रयत्न आहेत आणि त्या तरुणांच्या प्रयत्नांना गावातल्या राजकारण्यांनी जसं लोमटे सरांनी सांगितलं की काटशहाचं शह काटशह देण्याचं जे राजकारण आहे त्या राजकारणामुळे कशा पद्धतीने त्या गावातल्या रोजगार हमीच्या कामांना खीळ बसलेली आहे हे या ठिकाणी अशा पद्धतीचा गाव जो आहे तो या ठिकाणी या कादंबरीत धूळ पावलामधनं आपल्याला म्हणजे राजकीय कुरघोडीतून रोजगार हमी योजनेची कामं बंद पडलेला गाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. धनुच्या वडिलांचा एक खूप हृदयद्रावक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रसंग मला खूप कादंबरीत भावला. तो प्रसंग असा आहे की घरातली बैलं जी आहेत ती डोळ्यावर कातडं ओढून शिवबाहेर मी सोडून आलो असं धनुचे वडील या ठिकाणी म्हणतात. म्हणजे शेतकरी जो आहे तो माणसापेक्षासुद्धा जनावरांना जास्त जीव लावत असतो हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. पण दुष्काळाची झळ लागल्यामुळे माणसाचं जगणं जिथं दुष्कर झालेलं आहे अवघड झालेलं आहे तिथं जनावरांना पोसणं हे अत्यंत आणखी विदारक किंवा काय म्हणूया त्याला न टाळता येणारं अशा पद्धतीचं वास्तव कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि धनु शेळकेच्या कुटुंबासमोर हाच प्रश्न आहे की आता या जनावरांचं काय करायचं. आणि म्हणून राजा आणि मोहऱ्या ही जी त्यांची बैलजोडी आहे ती बैलजोडी या ठिकाणी त्याचे वडील धनुचे वडील शिवबाहेर सोडून येतात गावाच्या बाहेर सोडून येतात आणि त्याच रात्री या ठिकाणी ती बैलजोडी परत त्यांच्या घराच्या दारात उभी राहते. म्हणजे निष्ठा संपण्याचा हा सगळा काळ आहे आणि या निष्ठा संपण्याच्या काळामध्ये जनावरांची जी मालकाप्रती असलेली भावना आहे निष्ठा आहे ही या ठिकाणी परत कादंबरीमध्ये अत्यंत महत्त्वाची मला वाटते आणि माणसाला विचार करणारी विचार करायला भाग पाडणारी अशा पद्धतीची ही हा प्रसंग या ठिकाणी मला वाटतो. दुसरं एक महत्त्वाचं असं सांगायचं की धनु जो काम करतो आहे त्याचा जो मालक आहे ज्याच्याकडे तो काम करतो आहे त्याचा मालक या ठिकाणी एका तासाभरात आपली हातातली अंगठी घाण टाकून या ठिकाणी धनुला 2000 रुपये आणून देतोय कारण ही जनावरं जी आहेत ती त्याला जगवायची आहेत आणि ही जगवायची असल्यानंतर तो वडिलांना आश्वासन देतो की तुम्ही काही चिंता करू नका मी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हातातली अंगठी घाण टाकून धनुच्या मागणीनंतर 2000 रुपये तासाभरात आणून देणारा तो जो त्याचा मालक आहे ही माणसंसुद्धा या कादंबरीचं फार मोठं बलस्थान आहे असं मला वाटतं की या धूळपावलामधल्या राजकारण्यांच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत तितक्याच महत्त्वाच्या व्यक्तिरेखा नवीपेठ ज्या परिसरात तो काम करतो आहे त्या परिसरातल्या व्यक्तिरेखा वाटतात. आणि खऱ्या अर्थाने गावगाड्यातील कृषी संस्कृतीचे वाहक असणारे हे सगळे कादंबरीतले लोक आहेत किंवा ही कादंबरीतली मंडळी आहेत असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. गाव पातळीवरचं राजकारण जे आहे ते तरुणांना फारसं काही हाताशी लागू देत नाही किंवा फारसं काही करून दाखवण्याचा जो त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याला वारंवार खीळ घालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बॉब डिलनचं एक असं वाक्य आहे की बिहाइंड एव्हरी ब्युटिफुल थिंग देअर इज सम काइंड ऑफ पेन. तर धनु शेळकेच्या रूपाने किंवा या कादंबरीत ज्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत किंवा कादंबरीचा एकंदरीत आशयसूत्रांचा बीजसूत्रांचा विचार केला तर नवं काहीतरी करायचं आहे चांगलं काहीतरी करायचं आहे सुंदर काहीतरी करायचं आहे पण ज्या काही वेदना आहेत ज्या काही भावना आहेत ज्या पद्धतीचं दुःख आहे ज्या पद्धतीचं अरिष्ट आहेत ज्या पद्धतीची सगळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला झगडणारी ही माणसं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आपण जसं म्हणतो की एव्हरीथिंग पर्सनल इज युनिव्हर्सल तशा पद्धतीने धनु शेळकेची गोष्ट ही मला वाटतं ही कादंबरीपुरती सीमित राहत नाही. धनु शेळकेची गोष्ट ही तुमची आमची गोष्ट बनते कारण धनु जो काही आहे तो डोंगरे सरांकडे जसं सरांनी आता सांगितलं की वारंवार जात असतो आणि डोंगरे सरांबरोबरची एक प्रसंग कादंबरीत असा की आरक्षणावरची चर्चा दोघांची सुरू आहे आणि त्या आरक्षणाच्या चर्चेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की डोंगरे सरांच्या तोंडातून या ठिकाणी लेखकच व्यक्त होतो की लेखकाची समाजाभिमुखता किंवा लेखकाचं वंचित समूहांबद्दल असलेलं सजग आणि आत्मीय असं भान जे आहे ते या ठिकाणी आपल्याला डोंगरे सरांचं जे काही आरक्षणावरचं विवेचन आहे त्यातनं या ठिकाणी आपल्याला अधोरेखित झालेलं असं
पाहायला मिळतं कादंबरीत. गॅब्रियल गार्सिया मार्क्वेज 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड कादंबरी ज्यांनी लिहिली ते असं म्हणतात की कादंबरी हा सत्ते कादंबरी ही सत्तेच्या एकांतावरची कविता आहे, कारण ती जनरल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका शाश्वत हुकुमशहाच्या जीवनाचे अनुसरण करते. ही कादंबरी जनरलच्या जीवनाशी निगडीत किस्सा मालिकेद्वारे विकसित केली गेलेली आहे जी कालक्रमानुसार दिसत नाही. त्यामुळे 1990 नंतर जरी जागतिकीकरण आपल्याकडे आलेलं असलं किंवा 90 नंतर जरी जागतिकीकरणाची चर्चा आपल्याकडे होत असली आणि ही कादंबरी मला वाटतं 2009 आलेली कादंबरी आहे. 2009 मी MA द्वितीय वर्षात शिकत होतो. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला या निमित्ताने अशी सांगायची आहे की या कादंबरीच्या शेवटी एक उतारा जो आहे तो या ठिकाणी उद्धृत करतो की आपण म्हणतो की उत्तर आधुनिकता आली, पोस्ट मॉडर्निझम आलं किंवा काही कादंबऱ्यांमध्ये पोस्ट मॉडर्निझमची चर्चा, उत्तर आधुनिकतेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तर कादंबरीकाराला आधुनिकतेचं सजग भान आहे, आधुनिकतेचाच डिस्कोर्स अजून आपला पूर्ण झालेला नाही आहे हे भान या ठिकाणी या कादंबरीतल्या एक उतारा जो आहे त्या उतारातनं अत्यंत प्रखरपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. उतारा असा आहे, एक लक्षात घ्या, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत, प्रचंड वेगाने जग जवळ येत आहे, आपलं काय आणि परकं काय हेच कळेन असं झालं आहे. एखाद्या प्रश्नावर विचार करावा तोवर इतका मारा आपणावर होत राहतो की मूळ प्रश्न बाजूला पडतो. आपणाला बोअरमध्ये अडकलेला प्रिन्स दिसतो, तो जगभर लगेच जातो, पण माझ्या शेजारी काय चाललंय हे मला माहीत नसतं. हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. माणसाचं मूल्य घसरले आहे, सगळीकडे भेसळ सुरू आहे, एक प्रकारचा संभ्रम भय संशय प्रत्येकाच्या मनात भरू लागला आहे. अशा वेळी आपलं नेमकं काय आणि कसं होणार याचं उत्तर शोधण्यासाठी आपण आपली मुळं पक्की आणि नक्की करायला हवीत. तीच मुळं तुम्हाला उद्याच्या जागतिकीकरणात टिकण्यास मदत करतील. या मुळांमध्ये सर्व संत महापुरुष क्रांतिकारक यांचा जसा समावेश आहे तसा श्रमणाऱ्या संस्कृतीचा समावेश आहे. त्या परंपरा नीट समजावून घ्याव्या लागतील, तरच आपण खऱ्या अर्थाने आधुनिक होऊ. म्हणजे आधुनिक होण्याची जी संकल्पना आहे, आधुनिक होण्याचा जो खरा अर्थ आहे तो या ठिकाणी कादंबरीकाराने या उतारातनं मांडलेला आहे. त्यामुळे ही कादंबरी आणखी महत्त्वाची मला वाटते, कारण यात जे निरीक्षण नोंदवलेलं आहे की तुमच्या आमच्या मनात संभ्रम आहे, भय आहे, संशय आहे, नेमकं सध्याच्या परिस्थितीत आपण त्याच सगळ्या स्टेजमधून जातो आहोत. त्याच्यामुळं कादंबरीकार जो आहे तो या ठिकाणी भविष्याचं सूचन करणारा असतो किंवा काय म्हणूया ज्याला दूरद्रष्टा अशा पद्धतीचा असतो, त्याचं सूचन एक प्रकारे याच्यात आलेलं आहे. म्हणून आधुनिकतेच्या अर्थाने सुद्धा या ठिकाणी कादंबरीमध्ये महत्त्वाचं विवेचन आलेलं आहे. मला जे काही या कादंबरीबद्दल वाटलं ते या ठिकाणी मी तुडक्या मुडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.